नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील SYBA प्रकाशन व्यवहार आणि संपादन या पेपरमध्ये आपण मुद्रित शोधन संकल्पना स्वरूप आणि मुद्रित शोधकाचे गुण याविषयी चर्चा केलेली आहे। आता आपल्याला पुढच्या या मुद्द्याकडे वळायचं आहे, मुद्रित शोधनाची सामग्री। म्हणजे मुद्रित शोधन हे योग्य तऱ्हेने होण्यासाठी मुद्रित शोधकाला भाषेचं ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं असावं लागतं। भाषेचं ज्ञान हे असणं अधिक महत्त्वाचं आहे। अशा वेळीस जे काही जुने किंवा नवीन काही लेखनविषयक नियम आहे त्या नियमांची माहिती असावी लागते। कधी कधी शुद्ध लेखनाचे नियम, कधी कधी नवनवीन शब्दांचे नियम हे बदलत असतात। म्हणून अशा नव्या आणि जुन्या नियमांची माहिती या मुद्रित शोधकाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। मग स्वयं अध्ययन महत्त्वाचं आहे, सूक्ष्म वाचन महत्त्वाचं आहे, त्याला व्याकरणाची भाषा किंवा व्याकरणाची जाण महत्त्वाची आहे, लेखन आणि चिंतन म्हणजे यातून त्यांना स्वतःला प्रगल्भ करायचं असतं आणि अशातूनच मग मुद्रणविषयक दृष्टी आणि अभ्यासवृत्ती, कामावरची निष्ठा, रुची आणि भाषेची समज इत्यादी गुणविशेष त्याच्या अंगी बाणवले पाहिजेत किंवा असले पाहिजेत। आणि मग या ठिकाणी अशा तऱ्हेनं मुद्रित शोधकाला आपल्या या गुणांची या ठिकाणी अधिक वृद्धी करावी लागते, नवनवीन पद्धतीनं अभ्यास करावा लागतो आणि मुद्रित शोधक, लेखक किंवा या ठिकाणी वाचक यातला एक फार मोठा दुवा असतो असं म्हटलं तर चालेल। जो लेखक आहे, जो कवी आहे, जो ग्रंथ निर्माणकार आहे, अशा साहित्यकृतींचं जे काही लेखन आहे किंवा लेखकाने लिहिलेला जो काही मुद्रित मजकूर आहे तो या मुद्रित शोधकाला एकाग्रतेनं वाचावा लागतो। आणि मुद्रित मजकूर लेखकाच्या मूळ प्रतीत आहे का हे तपासलं जातं। मग त्याचा प्रारंभ आहे, मुखपृष्ठ क्रमांक आहे, काही त्रुटी आहेत म्हणजे असा जो मजकूर आहे तो दोन्ही बाजूला योग्य आहे की नाही, अशा विविध अंगाने याला अभ्यास करावा लागतो। जे काही लेखकाच्या भाषेचं वळण आहे, लेखन विषयक काही नियम आहेत, काय व्याकरण आहे, काय शब्दांचे अर्थ आहेत, असे वेगवेगळ्या काय अर्थछटा आहेत इत्यादी या विषयक मुद्रित शोधकाला या ठिकाणी सर्वंकष माहिती असणं गरजेचं आहे। आणि मजकुरातील ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही चुका आहेत या करण्याविषयी या मुद्रण करणाऱ्याला म्हणजे जो काही प्रकाशन संस्थेमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर असतो, DTP करणारा असतो, त्या DTP ऑपरेटरला समजावं म्हणून मुद्रित शोधक काही सांकेतिक खुणांचा किंवा चिन्हांचा वापर करत असतो। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मग या खुणा या मुद्रित शोधकाला आणि DTP करणाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे, तर त्या त्रुटी या ठिकाणी योग्य पद्धतीनं होतात। आता मजकुरातला जो काही भाग आहे तो जर सुटलेला असेल, गाळलेला असेल, तर या ठिकाणी मूळ कॉपी पहा असं एक चिन्ह त्या ठिकाणी मुद्रित शोधकाने केलेलं असतं आणि त्यानुसार मग जो काही DTP करणारा आहे तो मूळ या ठिकाणी कॉपी आहे तो कॉपी पाहतो आणि मग त्या ठिकाणी अशा चुका दुरुस्त करत असतो। म्हणजे जी काही DTP करत असताना वेगवेगळे फॉन्टचा वापर केला जातो, कधी अचानकमध्ये एखाद्या शब्दावर ठळक फॉन्ट येतो किंवा ठळक अक्षर येतं, कधी एखादं अस्पष्ट येतं, कधी एका अक्षराची उंची जास्त येते, कधी एखाद्या अक्षराची उंची कमी येते, मग हे सांगत असताना बोल्ड असं लिहून या ठिकाणी एखादा अक्षर जर बोल्ड करायचा असेल, चुकून एखादा अक्षर अस्पष्ट असेल, तर त्या शब्दाखाली रेष ओढून ते अक्षर बोल्ड करा अशा सूचना या ठिकाणी मुद्रित शोधकाला करावे लागतात। म्हणजे एकंदरीत मुद्रित शोधकाचा दीर्घ अनुभव, व्यासंग दृष्टी म्हणजे इतंभूत अभ्यास असणं, कामावरची आवड असणं, कामावरची निष्ठा असणं, शोधक दृष्टी असणं, निरंतर वाचनाचं हे मुद्रित शोधनाचा सराव असणं म्हणजे अशा या वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही मुद्रित शोधक आहे तो उत्तम या ठिकाणी साहित्यकृतीचं किंवा ग्रंथाचं मुद्रित शोधन हा करू शकेल। आता या मुद्रित शोधनाची साधन सामग्री आणि तंत्र हे काय आहे? आता मुद्रित शोधनाचं जे कार्य आहे ते निर्दोष असणं, अचूक असणं किंवा उत्तम होण्यासाठी या मुद्रित शोधकाची जी काही साधनं आहेत
ती साधनं या ठिकाणी त्यांनी वापरली पाहिजेत. आता काही ग्रंथ आहेत, काही कोश आहेत, ते आपल्या संग्रही असणं किंवा आपल्या संग्रही ठेवणं हे या मुद्रित शोधकाला करावं लागतं. आता ज्या भाषेतील या ठिकाणी मजकुराचं मुद्रित शोधन करायचं आहे त्या भाषेचा शब्दकोश असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, काही संयुक्त शब्दकोश असतील, याचं संकलन या मुद्रित शोधकाकडे असावं लागतं. आता व्याकरणविषयक नियम किंवा शुद्धलेखनविषयक कोश किंवा नियम किंवा त्या नियमांची पुस्तिका हेही या मुद्रित शोधकाकडे असावं लागतं. यदा कदाचित एखादा शब्द या मुद्रित शोधकाला आठवत नसेल किंवा नव्याने एखादे शब्द येत असतील शुद्ध अशुद्ध, ते तपासून पाहत असताना त्याचे नियमाची पुस्तिका ही जवळ असणं बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. मग मुद्रित शोधन खुणांचा तक्ता असणं गरजेचं आहे आणि अशा तक्त्यानुसार या मुद्रित शोधकाला त्या ठिकाणी जो काही समास सोडलेला असतो दोन्ही बाजूने त्या समासामध्ये खुणा करावे लागतात आणि त्या खुणाच्या अनुषंगानं जो काही DTP करणार आहे किंवा जो काही टायपिंग करणार आहे त्याच्या या गोष्टी सगळ्या लक्षात येत असतात. म्हणून या ठिकाणी या विविध अंगानं या मुद्रित शोधकाला कोश असेल, नियमावलींची पुस्तकं असेल किंवा मराठी हिंदी इंग्रजी अशा म्हणजे जे काही संयुक्त शब्दकोश असतील असे शब्दकोश जवळ बाळगणं, त्यात वेळोवेळी रेफरन्स संदर्भ पाहणं या गोष्टी या ठिकाणी मुद्रित शोधकाला कराव्या लागतात. आता तो कोणत्या तंत्राने जाईल, तर जी काही लेखकाची साहित्यकृती आहे, जो काही ग्रंथ आहे, तो ग्रंथ या मुद्रित शोधकाच्या समोर असतो आणि तो काय करतो तर पहिल्यांदा वाचन करतो आणि वाचन करत असताना जो मूळ मजकूर आहे किंवा ते टंकलिखित आहे किंवा कॉम्प्युटर DTP आहे त्या मजकुराचं वाचन या मुद्रित शोधकाला करावं लागतं. त्यामुळे वाचताना काही शंका आल्या, काही दुरुस्तीच्या जागा आहेत, त्या ठिकाणी लेखकाशी बोलून त्याला निराकरण करावं लागतं आणि लेखकाचे संदर्भ किंवा लेखकांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे याचा जो काही उल्लेख आहे तो उल्लेख लेखकाला त्वरित फोन करणं, मोबाईल करणं आणि त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी जो काही वाचताना या मुद्रित शोधकाला काही शंका येत असतील त्या शंकाचं निरसन हे लेखकाच्या चर्चेतनं किंवा त्याच्या अनुषंगानं हे करावं लागतं. हे पहिलं वाचन झाल्यानंतर दुसरं वाचनाचाही भाग आहे. आता पहिल्या या मुद्रणातील राहिलेल्या किंवा नव्याने आढळलेल्या दुरुस्त्या करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात मुद्रित शोधक हा एक माणूसच आहे, त्याच्याही हातातून क्वचित एखादी चूक होऊ शकते, अनानुदानानं किंवा चुकून नजरेतून एखादा शब्द सुटू शकतो. म्हणून पुनश्च वाचन, दुसऱ्यांदा वाचन त्या मुद्रित शोधकाला करावं लागतं. जर यदा कदाचित काही पुन्हा दुरुस्त्या आढळल्या तर त्या दुरुस्त्या करणं आणि मग त्या ठिकाणी पृष्ठ मांडणी असेल किंवा पृष्ठ क्रमांक असेल किंवा अनुक्रमणिका असेल किंवा काही चित्र असतील किंवा काही आकृत्या असतील इत्यादींचा जो काही सुयोग्य मांडणी आहे ही मांडणीसुद्धा त्याला योग्य पद्धतीनं आहे की नाही हे पाहावं लागतं. आणि हे सगळं काळजीपूर्वक केलेलं वाचन म्हणजे हे दुसरं वाचन, म्हणजे पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसऱ्यांदा जे वाचन होतं ते अंतिम टप्प्यातलं वाचन होतं. आणि अशा या तिसऱ्या वेळेस जो मजकूर आहे तो मजकूर अंतिम छपाईला जाण्यापूर्वी तो काय करतो मुद्रित शोधक, तर काळजीपूर्वक पुनश्च वाचन करतो. कारण या ठिकाणी मुद्रित शोधनाच्या त्रुटी बिलकुल राहू नये, ती साहित्यकृती किंवा तो ग्रंथ जो आहे तो या ठिकाणी मुद्रित शोधकाकडून किंवा एकही चूक त्यात राहता कामा नये, तो वाचकाच्या दृष्टीने उत्कृष्ट व्हावा म्हणून मुद्रित शोधकाची धडपड ही अशी चालू असते. म्हणून तिसरं वाचन करत असताना काळजीपूर्वक तो वाचन करतो आणि त्या साहित्यकृतीतला किंवा त्या ग्रंथातला जो काही मजकूर आहे तो निर्दोष होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एकदा जर त्या पुस्तकाची किंवा साहित्यकृतीची किंवा ग्रंथाची जर या ठिकाणी त्रुटी राहिली तर परत तो दोष काही दूर करता येत नाही. म्हणून अंतिम छपाई होण्यापूर्वी या मुद्रित शोधकाला सगळ्या दुरुस्त्या त्या कराव्या लागतात आणि मग छपाई झालेल्या पुस्तकात काही चुकी कर म्हणजे दुरुस्ती करता येत नाही. पुनश्च भविष्यामध्ये जर यदा कदाचित दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती होत असेल तर या प्रकाशकाच्या किंवा या संयोजकाच्या किंवा लेखकाच्या अनुषंगानं एखाद्या वेळेस ती त्रुटी निघू शकते. पण शक्यतो आता जो काही DTP मजकूर आहे तो त्या कॉम्प्युटरमध्ये फीड असतो किंवा आपल्या पेनड्राईव्हमध्ये फीड असतो, त्यामुळं त्याच्याच अनुषंगानं काही मजकूर वाढवून पुरवणी करून यदा कदाचित दुसरी तिसरी आवृत्तीही या ठिकाणी छपाई करता येते. पण एकदा राहिलेली त्रुटी शक्यतो परत दुरुस्त करता येत नाही. म्हणून हा जो मुद्रित शोधक आहे तो तिसरं वाचन अत्यंत काळजीपूर्वक करतो आणि
त्रुटी किंवा दोष राहू नये याची तो काळजी घेतो, कारण हे अंतिम वाचन असतं आणि मग हे शोधकानं करणं आणि ते प्रेसकडे देणं. मग मुद्रित शोधन करत असताना ज्या काही चुका राहिलेल्या आहेत, काही जर अक्षरं राहिलेली आहेत, काही जागा आहेत, त्यावर तिरकी रेष मारावी लागते आणि तिरकी रेष मारून त्या ठिकाणी त्या ओळीच्या बाजूला जो काही कोऱ्या जागेमध्ये समास असतो, हां, जो समास उजव्या बाजूला क्वचित डाव्या बाजूला सोडलेला असतो, त्या ठिकाणी मुद्रित शोधनाची खूण दिलेली असते. त्या खुणीनंतर तिरकी रेष करून तो दोष दूर करायचा असतो. म्हणजे या ठिकाणी अशी या मुद्रित शोधकाची जी बाजू आहे ती बाजू आपल्याला या ठिकाणी सांगता येते. म्हणजे आता एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे सर्वोच्च, आणि या ठिकाणी एक जर च राहिला असेल चुकून डीटीपी करत असताना, तर त्या ठिकाणी अशी आडवी रेष मारून हा चला च, हां, म्हणजे डबल सर्वोच्च असा शब्दाला या ठिकाणी तिरकी रेष मारली जाते आणि ही समासामध्ये असा चला च एक दुरुस्त, म्हणजे त्या डीटीपी किंवा कॉम्प्युटरमध्ये जो काही व्यक्ती हा मजकूर टाईप करत असतो त्याच्या हे लक्षात येतं. म्हणून तिरकी रेष मारणं अक्षरावर या ठिकाणी मुद्रित शोधनाची हे खूण असते. म्हणजे मुद्रित शोधकाने जो काही मजकूर तपासलेला आहे तो तपासल्यानंतर या ठिकाणी ज्या काही शंका आहेत किंवा लेखक आहेत, या लेखकालाही हे दाखवावं लागतं, लेखकांच्याही नजरेखालून घालावं लागतं, या सगळ्या शंका त्रुटी याला दूर कराव्या लागतात. जे काही शब्दकोश त्यांच्याकडे आहेत किंवा अन्य कोश आहेत किंवा काही वाङ्मयाच्या गरजेनुसार याचा वापर करता येतो, म्हणून अशा मजकुराचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप घेऊन हे वाङ्मय हाताशी असणं गरजेचं असतं. काही वेगवेगळे व्याकरणाचे पुस्तकं असतील, काही शुद्धलेखनाचे नियमावली असतील, काही मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ता असेल, असा सगळा जवळ या ठिकाणी ठेवावा लागतो. आता या ठिकाणी या मुद्रित शोधनाचं आजचं महत्त्व काय या मुद्द्याकडे आपण जाऊ. आता प्रारंभी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी काय झालं होतं, चांगल्या विचाराप्रमाणे जे काही विचार व्यक्त करण्यासाठी आपल्याला वाणी लाभते, आवाज लाभतो, त्याला स्थिर आणि लिखित रूप देणारं म्हणजे लेखन होय. आता हे योग्य तऱ्हेनं होणं किंवा निर्दोष होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून आपण जसं स्पष्ट बोलतो, चांगलं बोलतो, पण ज्यावेळेस हे बोलणं लेखनामध्ये येतं त्यावेळेस ते निर्दोष असणं, शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग अशा यंत्राद्वारे किंवा अशा कॉम्प्युटरमध्ये, संगणकामध्ये, ज्यावेळेस छपाईमध्ये या लेखनाला अधिक सुबक आणि अत्यंत नेटकं आणि आकर्षक रूप दिलं जातं आणि त्याचा प्रयत्न केला जातो, मात्र मुद्रणात झालेल्या ज्या चुका आहेत त्या शोधणं आणि दुरुस्त करणं आणि मुद्रित शोधनाची ते मुद्रित शोधन करणाऱ्याकडे ते जाणं आणि त्यावेळेसच मग काय होतं, मुद्रित शोधकाची गरज पडते. जे काही या समाजामध्ये वाचक आहेत त्या वाचकाच्या म्हणजे नजरेस जर अशा त्रुटी आल्या, जर काही शुद्ध लेखनाच्या चुका राहिल्या असतील, कधी ऱ्हस्व दीर्घ असेल, कधी वेलांटी असेल, कधी पहिला दुसरा उकार असेल, काही ठिकाणी अवतरण नसेल, उद्गार चिन्ह नसेल, प्रश्नचिन्ह नसेल, ही जी काही विरामचिन्ह आहेत अशा विरामचिन्हाचा जर योग्य वापर या साहित्यकृतीत ग्रंथात नसेल तर तो वाचकांना खटकतो. म्हणून मुद्रित किंवा छापील मजकूर हा सर्वसामान्य माणसाच्या वाचकाच्या दृष्टीने बरोबर असणं हे खात्री करणं हे या मुद्रित शोधकाचं काम आहे. आणि याचं जर या ठिकाणी मजकुराचं अनुकरण केलं, चुका जर दुरुस्त न होता या सर्वांसमोर जर जात राहिल्या तर तशा चुका गिरवण्याची सवय लागते. असं होणं एक प्रकारे चुकीच्या शिक्षणासारखं होईल. हे टाळण्यासाठी मुद्रित शोधकानं काय करायचं, ते शोधन घेऊन योग्य मजकूर वाचकाच्या निदर्शनास आणणं किंवा वाचकांच्या समोर येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून या त्रुटी या ठिकाणी किंवा याचे दोष हे मुद्रित शोधकाने शोधले पाहिजेत आणि ते काढून साहित्यकृती असेल, ग्रंथ असेल, जेवढा निर्दोष होता येईल तेवढा निर्दोष केला पाहिजे. आता आपण म्हटलं की ग्रंथ जसे गुरु आहे असं म्हटलं जातं, तसंच त्या त्या समाजाचं जे काय सांस्कृतिक किंवा संचित ठेवा असंही म्हटलं जातं. आता एक हा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जात असतो. असं मार्गक्रमण करणाऱ्या ग्रंथाचं स्वरूप स्पष्ट, शुद्ध, निर्दोष होण्याचा हा लोकमानसात टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून लोक या ठिकाणी मुद्रित शोधनाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अत्यंत गण्य मानलं जातं. आता मुद्रित शोधनाच्या अभावी या ठिकाणी धचा मा म्हणजे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो आणि अशा म्हणूनच कायदेशीर किंवा मजकूर ग्रंथ जो आहे तो शास्त्रीय पद्धतीनं मुद्रित होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते कटाक्षानं या ठिकाणी
या त्रुटी काढल्या पाहिजेत आणि या त्रुटी करून हे शुद्ध साहित्यकृती असेल किंवा ग्रंथ असेल हा निर्दोष झाला पाहिजे. म्हणून ललित साहित्यामध्ये किंवा कोणत्याही ग्रंथामध्ये हा रसभंग टाळण्यासाठी हे मुद्रित शोधन अत्यंत महत्त्वाचं आहे. जर एखादा वाचक वाचत असेल आणि वाचता वाचता एखाद्या दिनसारख्या शब्दाला जर शिक्षक दिन असं जर या ठिकाणी आला असेल, हा साधा एक शब्द नेहमी येणार आहे 5 सप्टेंबरला, शिक्षक दिन असा शब्द आला असेल आणि नजरचुकीनं हा शब्द जर दीर्घ वेलांटी जर झाला तर दिनच्या दिवस ह्या शब्दाच्या ऐवजी दिन हा गरीब होतो, म्हणजे केवळ एका वेलांटीमुळं याचा अर्थ हा बदलला जातो. म्हणून या ठिकाणी ह्या ज्या त्रुटी आहेत, हे जे दोष आहेत, हे सगळे दोष काळजीपूर्वक काढले पाहिजेत. कारण एका वेलांटीनं, एका उकारानं, एका स्वल्पविरामानं किंवा आणखी वेगवेगळ्या विरामचिन्हानं असंख्य किंवा एखादा शब्द काढला तर असंख्य या ठिकाणी दोष निर्माण होतात, त्याचे अर्थ बदलतात आणि मग या ठिकाणी वाचकांचा रसभंग होतो. जर वाचकांचा रसभंग व्हायचा नसेल तर सगळे मुद्रित दोष काढले पाहिजेत आणि जर असे दोष राहिले तर वाचकांचा रसभंग होतो, म्हणून हे टाळलं पाहिजे. आता वर्तमानपत्राच्या या दर्जात्मकतेमध्ये किंवा विश्वासार्हतेमध्ये या मुद्रित शोधनाचा फार मोठा वाटा आहे आणि या मुद्रित शोधनाच्या चुका जशाच राहिल्या तर रोज वृत्तपत्र आपण वाचत असताना या चुका आपल्याला दिसतात. मुद्रित शोधनाने त्या चुका क्वचित किंवा त्याच्या नजरचुकीने राहिलेल्या असतात. मग वाचकांच्या समोर आल्यानंतर वाचकांचा हा गोंधळ उडतो आणि प्रसंगी मग वृत्त संपादक असेल किंवा दैनिक असेल, मासिक असेल, द्वैमासिक असेल, त्रैमासिक, अशा संपादकांना माफी मागावी लागते. अशा वृत्तपत्रातूनसुद्धा अनेक मुद्रण दोष होत असतात, ते त्या मुद्रित शोधकाला दोष दूर करावे लागतात. म्हणून थोडक्यात विद्यार्थी असेल किंवा वाचक असेल किंवा प्रकाशक असेल, अभ्यासक असेल, या सर्वांच्या दृष्टिकोनातून मुद्रित शोधन ही एक आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, धन्यवाद. पुढच्या तासाला आपण मुद्रित शोधनाच्या खुणा याच्यावर चर्चा करू.